नाशिकच्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील आदिमायेचं व्हीआयपी दर्शन सशुल्क करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्त मंडळाने घेतलाय. 13 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. व्हीआयपी पाससाठी प्रति व्यक्ती 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 10 वर्षाच्या आतील भाविकांना हा पास निःशुल्क असेल. बीडमध्ये फिरंगेश्वरी मातेचा 2 दिवसीय यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जळगावच्या 40 गाव तालुक्यात हजरत पीर मुसा कादरी बाबांची तलवार मिरवणूक निघाली. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या या तलवार मिरवणुकीला 726 वर्षांची परंपरा आहे. देशमुख घराण्यातून ही तलवार निघते आणि बाबांच्या दर्ग्यावर जाते. या मिरवणुकीला लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी वेरूळच्या जगप्रसिद्ध लेणींना भेट दिली. 16 नंबर कैलास लेणी, 10 नंबर बौद्ध लेणीसह 32 नंबर जैन लेणीही त्यांनी पाहिली. देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. संभाजीनगरच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर ते आहेत. या दौऱ्यामध्ये त्या ध्यान साधनेतही सहभागी होणार आहेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालयाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नांदेडकरांना विविध कामांसाठी आता मुंबईतल्या मंत्रालयात जावं लागणार नाही. जनतेच्या प्रश्नांचा अहवाल तयार करून तो 1 महिन्यात मुंबईतील मुख्यमंत्री सचिवालयात पाठवला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर व्हावं यासाठी जिल्ह्यात रथयात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारीपासून चौंडी इथून रथयात्रेला सुरुवात होईल. तसंच 20 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात या रथयात्रेची सांगता होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे